ತೇಮಿ ಇಷ್ಟವೈರಾ माझ्या या पवित्र जीवनाचा करायला तुला तुला खरच माझं सुख भगवत नाही ना रे बोल ना नाही भगवत ना मग का छेडतोयस एवढं सुरुवातीपासून तर आतापर्यंत सारखं छळतच आलेलं आहेस अरे या समाजात साधं साधं मान वर करून जगण्याची पुवा सुद्धा दिली नाहीस तुम्ही मला बोलणारी असा कुठला गुन्हा केला होता ज्याची एवढी मोठी शिक्षा देतेस तू मला बोलणारी कुठला गुन्हा केलाय रे मी मग माझ्याच नशिबी काय असले भोग सांग ना कुठलं पाप केलं होतं रे मी तारुण्याच्या उंबरठ्यावर उभं केलंस आणि आज आज असं एकटीला ठकलून दिलंस काय खुशी मिळते रे तुला बोल ना खूप खूप आनंदी आहेस का मला या परिस्थितीत बघून तू हा खूप मजा येते का रे तुला या विरहातलं नाही होत रे आता सर थकले मी खरंच थकले आता नाही होत रे सण माझ्यात ना ती क्षमताच नाही राहिली आता मी कुठल्या गोष्टीचा प्रतिकार करू शकणार मग का चढतोय काय मिळालं रे तुला माझ्या आयुष्याशी अशा पद्धतीचा खेळ खेळून कुठल्या अपेक्षेने यायचं मी तुझ्याकडे आणि काय मागायचं माझ्या तर साऱ्या अपेक्षा संपवून टाकल्यास माझं जय याच्यावर तर जीवा फुलीकडे प्रेम होत रे माझं जयंत जयंत कुठे आहेस तू जयंत अरे अरे तुला एकदा डोळे भरून बघायचंय रे मला जीवनाची प्राणज्योत तुझ्याकडं विजत चालली आहे रे अरे उघड्या फिरणाऱ्या पोरांनी जर पक्ष्यांचं घरट उद्ध्वस्त केलं तर परत नव्याने घरट कसं काय बांधत फिरायचंय आम्ही बोला प्रांजली ए प्रांजली अगं तू काय करतेस इथं कोण बोलतंय कुणीच तर दिसत नाही थंड स्पर्श कुणाच आहे प्रांजली ए प्रांजली असं घाबरू नकोस प्रांजली अग मी जयंत बोलत आहे जयंत जयंत अरे कुठे आहेस तू जयंत अरे माझी थट्टा करतोयस का रे जयंत अरे पुढे
भारूच नाहीस रे माझ्यावर, जैन हात जोडते रे माझ्या पुढे ये राजा। प्रांजली, ए प्रांजली, अगं मी तुझी भेट नाही घेऊ शकत प्रांजली। का नाही घेऊ शकणार तू माझी भेट? जैन तरी प्रेम केलं होतं ना आपण, मग मग याचं अर्धवट सोडून जाण्यासाठी जयंत मला ना एक क्षण सुद्धा काढणं अवघड चाललेलं आहे रे। प्रांजली, अगं हे शक्य नाही, तुला भेटणं हे शक्य नाही प्रांजली। अगं मी तुझ्यापासून खूप खूप लांब आहे प्रांजली। मला असं वाऱ्यावर एकटीला सोडून लांब जाऊन बसलेला आहेस जयंत। जयंत मला तुला एकदाचे डोळे भरून बघायचे, तुला एकदा न्याडायचे राजा। हे बघ, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे जयंत। अरे अरे बघ ना कशी अवस्था झाली रे तुझ्या विडा माझी। तुझ्या कपाळावर पाहावलं नाही प्रांजली। अगं पण काय सांगू, मला पण तुझी खूप आठवण येते ग। जयंत जयंत, तुला जर मी आठवले असते ना तर तू मला असं अर्धवट सोडून निघूनच गेला नसतास। अगं मीच तुला संसारात काही देऊ शकलो नाही। अगं मग मला मागण्याचं तुला अधिकार काय? नाही जयंत, जयंत तरी तू तुमचा अधिकार आहे। प्रांजली, अगं आता तू पुढचं काही एक विचार करू नको, तू सुखात राहा हीच माझी इच्छा आहे, मी जातोय आता। नाही जयंत, जयंत मला सोबत घेऊन जायचं। जयंत जयंत, अरे जीव घुटमळतो रे माझा इथे एकटीचा। जयंत तू सारी पृथ्वी पालती तरी घातलीस ना, तरी तू मी तुला भेटायचं नाही प्रांजली। मग तू बोलतोयस कुठून माझ्याशी? अगं मी तुझ्या जवळच आहे प्रांजली। जयंत मला तुला बघायचंय रे। पण नाही बघू शकणार, हे शक्य नाही प्रांजली, तू मला नाही बघू शकणार। जयंत जयंत, अरे तुमच्या विरात माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत चालले, माझं जीवन संपत चालले जयंत, अरे सुद्धा का भेटत नाहीयेस? अरे तुमच्या आठवणीत मी घाणी झाली रे, माती झाली माझ्या अंगाची। जयंत जयंत तरी हात सोडते, प्लीज मला परत एकदा भेटायला ये जयंत, मला भेटायला ये। अगं प्रांजली, अगं तुझ्या निर्मळ प्रीतीची नागिन डसतय मला। अगं अगं तुझ्या प्रेमाची आठवण झाली म्हणूनच मी इथं आलो। जयंत, तरी माझ्या कुंकवाचं जतन तुम्ही प्राण पणाला लावून जपणार होतात ना, मग मग असं अर्धवटच? पण तेवढं सामर्थ्य तुझ्यात आहे ग। जयंत, तुमची प्रांजली तुमच्याशिवाय नाही जगू शकत, नाही जगू शकत। मला सोबत घेऊन जा जयंत, मला सोबत घेऊन जा। अगं तुझ्या स्वप्नात येणारा बाळ, तुझ्या
उद्रातून जन्म घेणार आहे आणि त्या बाळाच्या रूपातूनच माझं सगळं प्रेम आणि चित्र दिसणार आहे. पण त्या बाळाला गुंजारण्यासाठी तर तुम्ही नसणार आहात ना? अगं मी नसेन तरी बाळाला त्याच्या मामाच्या गावाला न्यायला विसरू नकोस प्रांजली. पण तुम्ही तर माझ्या बाळाला वचन दिलं होतं. पण ते शक्य नाही प्रांजली. आता मी शेकर आहे. ओपन असं झालं काय भेटेल का तुम्हाला? तू नाही भेटायचं. नाही शेखर, आता ठरवलं रे, मला नाही जगायचं शेखर, मला नाही जगायचं. पण मी विचारते कशा पाहि कशाला आत्महत्या करायची? जयंतशी एकदा भेटायचंय रे. अव आम्हाला ठाव आहे का तुम्ही जयंतवर खूप प्रेम केलाय, पण असं आक्रोश करून जयंत नाही मिळणार ना. नाही रे, माझ्या जयंतचं जर माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर तो मला नक्कीच भेटायला येणार. तुम्हाला वाटते तेवढं सोपं नाही वहिनी साहेब. आता आम्हाला कळलंय खऱ्या प्रेमामध्ये किती अद्भुत शक्ती असते ते आम्हाला आत्ता कळलंय. नाहीतर ते कसं आजकालचे पोरं पोरी याला घेऊन पडतील त्याला घेऊन पडतील. पण खरं आता लक्षात ठेवा, हे प्रेम खरं आहे. याला म्हणतात खरं प्रेम. नाही वहिनी साहेब, अहो तुम्हाला जगायलाच पाहिजे. मला मला माझं जयंतला भेटायचं रे. मला मला काहीही झालं तरी माझं माझं जयंत हवाय मला. चला चला आता बूस्टर झालं, चला आता घरामध्ये आराम करायचा.
चल।